नमस्कार मी प्रियंका आपलं मनापासून स्वागत करते रॉयल किचनमध्ये आज आपण कच्च्या चिंचेची चटणी किंवा हिरव्या चिंचेची चटणी कशी करायची ते पाहूया नऊ ते, ते दहा कच्च्या हिरव्या चिंचा घेतलेल्या आहेत अगदी ह्या कोवळ्या आहेत चिंचुके पूर्णपणे आलेले नाही आहेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी दोन गुळाचे खडे चमचा मीठ ते सहा हिरव्या मिरच्या त्याप्रमाणे दहा इंच आलं ते दहा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा कडीपत्त्याची पानं भर स्वच्छ धुतलेली कोथंबीरच्या तेल फोडणीसाठी चिंच आहे त्या सर्वप्रथम आपण स्वच्छ धुवून आणि त्या साफ करून घेणार आहोत जे त्याचे देठ आहेत ते तोडले गेले पाहिजेत या स्वच्छ धुवून आपण घेतलेल्या आहेत चाकूने एक तुकडे याचे आपण करणार आहोत कव्हर असतं चिंचेचं ते कोवळं असल्यामुळे काढायची काहीही गरज नाही ही चिंच आहे सर्व तुकडे करून घेतलेले आहेत चिंच आहे बघा सुद्धा खूप पातळ असा आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंचेचे तुकडे टाकून घेऊया त्यामध्ये थोडेसे जिरे टाकूया आणि काही फोडणीसाठी ठेवूया मिरच्या आहेत त्याचे तुकडे करून टाकूया आलं टाकूया मीठ यामध्येच टाकून द्यायचं म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होतं गुळाचे खडे आहेत ते थोडेसे बारीक करून चाकूने टाकायचे टाकूया आणि या भांड्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपण याची व्यवस्थित बारीक अशी पेस्ट बनवणार आहोत जर जास्त बारीक चटणी आवडत नसेल तर थोडा ठेचे टाईप थोडी जाडसर ठेवली तरी चालेल आपल्या आवडीनुसार ही चटणी आपण बनवावी इथे आपली या चिंजेची जी पेस्ट आहे ती छान असं बारीक झालेलं आहे कलर सुंदर आला यामध्ये आपल्याला हवं असेल तर हळदही टाकू शकता मी ते हळदीचा वापर केलेला नाहीये या चिंचेमध्ये पाणी जर नाही टाकलं तर भरपूर दिवस टिकते ही महिना दोन महिने चटणी आणि जर पाणी टाकलं तर पाच ते सहा दिवस टिकते आता आपण ही चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता छान असा फोडणी या आपण चटणीला दिले जिरे मोहरी आणि कढीपत्ता फोडणी टाकूया फोडणी ऑप्शनल आहे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने कच्च्या चिंचेची किंवा हिरव्या चिंचेची चटणी साध्या सोप्या पद्धतीने तयार आहे जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की कशी झाली ती आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद